अल्फ्रेड नोबेल या महान व्यक्तिमत्वाच्या स्मृतिप्रीत्यर्थ नोबेल पुरस्कार सुरू करण्यात आले. त्यांचा जन्म स्वीडनमध्ये स्टॉकहोम येथे 21 ऑक्टोबर 1833 रोजी झाला. त्यांचे वडील सैन्यात अभियंते होते. त्यांच्या 3 मुलांत अल्फ्रेड सगळ्यात लहान होते. सर्व मुलांचे प्राथमिक शिक्षण खाजगी शिक्षकांकरवी घरातच झाले होते. पुढील शिक्षणासाठी अल्फ्रेड यांना रशियातील प्रसिद्ध सेंट पीटर्सबर्ग शहरात पाठवण्यात आले. नंतर हे शहर लेनिनग्राड या नावाने ओळखले जाऊ लागले. 1842 मध्ये त्यांचे सर्व कुटुंबीय सेंट पीटर्सबर्ग येथे गेले. नोबेल यांनी इंग्रजी, फ्रेंच, जर्मन या भाषांत नैपुण्य प्राप्त करण्याबरोबरच स्वीडिश व रशियन या भाषाही आत्मसात केल्या. रसायनशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते 1850 साली पॅरिसला गेले. त्यानंतर ते रसायनशास्त्र व अभियांत्रिकी या विषयाच्या अभ्यासासाठी अमेरिकेला गेले होते. PhD ची पदवी मिळाल्यावर पीटर्सबर्ग येथे ते परत आले. येथे आल्यावर आपल्या वडिलांसोबत त्यांच्या कारखान्यात ते काम करू लागले. रसायनशास्त्रात नवीन क्षेत्र शोधण्याची अल्फ्रेड यांना खूप आवड होती. आर्थिक अडचणींमुळे 1859 साली त्यांचा कारखाना बंद पडला. त्यानंतर ते स्वीडन येथे परतले व तेथेच स्थायिक होण्याची त्यांनी ठरविले. स्वीडन येथे पोहोचल्यावर पिता पुत्रांनी आपल्या प्रयोगशाळेमध्ये विस्फोटकांच्या संदर्भात अनेक प्रयोग केले. त्यांनी नायट्रोग्लिसरीन नावाच्या एका धोकादायक आणि विस्फोटक रसायनाबाबत प्रयोग केले. 1864 साली एकदा कारखान्यात विस्फोट झाला तेव्हा त्यांना संकटांचा सामना करावा लागला. या दुर्घटनेत त्यांचे बंधू एमिल आणि 2 कर्मचारी मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेमुळे स्वीडन सरकारनं अशा प्रकारचा कारखाना पुन्हा चालू करण्याची अनुमती मात्र देण्यास नकार दिला. अशा सर्व प्रकारच्या उद्योगांच्या विरोधात लोकही संघटित झाले. लोक आता अल्फ्रेड यांना विक्षिप्त वैज्ञानिक मानू लागले. याच दरम्यान त्यांचे वडील अर्धांगवायूच्या अपघातानं अपंग झाले. त्यामुळं व्यवसायाचा सांभाळ करण्याची पूर्ण जबाबदारी आता अल्फ्रेड यांच्यावर पडली. अल्फ्रेड यांनी हिंमत मात्र खचू दिली नाही. त्यांनी नॉर्वे आणि जर्मनीतही आपल्या शाखा स्थापन करण्याची योजना आखली. डायनामाइट तयार करण्यात त्यांना प्रचंड रस होता. डायनामाइट हे नायट्रोग्लिसरीनसारख्या धोकादायक आणि वाफ होऊ शकणाऱ्या द्रव्याच्या तुलनेत जोखीमरहित परंतु उपयोगी असं विस्फोटक होतं. अखेरीस ते डायनामाइट बनवण्यात यशस्वी झाले. पण दुःखाचे पर्व अजून संपलं नव्हते. एके दिवशी जर्मनीमधील त्यांच्या कारखान्याचे स्वीडनमध्ये असलेल्या कारखान्याप्रमाणेच झाले. कारखान्यात झालेल्या भयानक विस्फोटामुळं हा कारखाना पूर्ण उद्ध्वस्त झाला. नोबेल यांनी कठोर परिश्रम करणे चालूच ठेवले. त्यांनी नवीन कारखाना स्थापन केला. फ्रान्स आणि बेल्जियममध्ये अशा संयंत्रांवर सरकारी प्रतिबंध असूनही ते आपले ध्येय साध्य करण्याच्या कामी कष्ट करतच राहिले. ब्रिटन आणि स्वीडननं देखील या रसायनाच्या वितरणावर आता निर्बंध घालण्याची घोषणा केली. नोबेल यांनी 1867 साली जेव्हा जोखीमरहित विस्फोटक तयार केले आणि ते विकण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना यश मिळाले. प्रयोगादरम्यान ज्या घटना घडल्या त्यामुळे लोकांचे फारसे नुकसान झाले नाही. अनेक देशांमध्ये कारखाने स्थापन करण्यातही त्यांनी यश मिळवले. या कारखान्यातून त्यांनी अमाप पैसा कमावला. आता त्यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत माणसांमध्ये होऊ लागली. 1887 मध्ये त्यांनी आणखी एक विस्फोटकाची निर्मिती केली. ही धूररहित नायट्रोग्लिसरीनची पावडर होती. अनेक देशांनी युद्धामध्ये दारूगोळ्याच्या रूपात याचा वापर चालू केला. या व्यतिरिक्त नोबेल यांनी कृत्रिम रबर व अन्य कित्येक संबंधित उत्पादने विकसित करण्यात रस घेतला. आपल्या जीवनकाळात त्यांनी 100 हून अधिक विस्फोटकांचे पेटंट मिळवले. प्रगतीचा हा टप्पा पार केला तेव्हा जगात त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. अल्फ्रेड यांनी खूप संपत्ती जमवली तरी ते तणावग्रस्त असत. त्यांची तब्येत देखील ठीक नसे. आपण बनवलेल्या विस्फोटकांचा दुरुपयोग पाहून ते चिंताक्रांत, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि अशांत असत. यामुळे स्वतःला ते दोषी समजत.
त्यांना या गोष्टीचे दुःख होते की त्यांच्या शोधांचा उपयोग उत्पादक करण्यासाठी नव्हे तर युद्धात जीवित हानी करणाऱ्या हत्यारे आणि दारूगोळ्याच्या रूपात केला जात होता। या सर्वांसाठी त्यांनी स्वतःला जबाबदार मानले। वास्तविक शोधल्या गेलेल्या विस्फोटकांचा वापर शांततापूर्वक कामांसाठी व्हावा अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती। अल्फ्रेड नोबेल हे शांत स्वभावाचे एकांतप्रिय वैज्ञानिक होते। या शूर आणि साहसी वैज्ञानिकात धैर्य मात्र अपार होतं। नेहमी काही नवीन आणि संशोधनाचं काम करण्याची उर्मी त्यांच्यात होती। असे हे प्रसिद्ध महान आणि श्रीमंत वैज्ञानिक नेहमी अशांत आणि अस्वस्थच राहिले। निर्दोष लोकांचे जीव नष्ट करण्यास आपण जबाबदार आहोत ही अपराधीपणाची भावना त्यांचे मन नेहमी पोखरत असे। त्यांचं अंतःकरण यासाठी त्यांना सदैव दोष देई। भविष्यात त्यांच्या संशोधनाचा दुरुपयोग होण्याची त्यांच्या मनातील शंका हे देखील या चिंतेचं एक कारण होतं। 10 डिसेंबर 1896 रोजी निधन होईपर्यंत त्यांनी अमाप प्रसिद्धी मिळवली होती। यावेळी त्यांचं वय अवघं 63 वर्षांचं होतं। त्यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांनी जी संपत्ती मिळवली त्यामधील $90,00,000 निधी वेगळा ठेवण्यात आला। या निधीवर दरवर्षी मिळणाऱ्या व्याजातून नोबेल पुरस्कार वितरित केले जातात। या प्रकारे त्यांनी या पुरस्काराच्या माध्यमातून विज्ञानाबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं। मित्रहो, विज्ञानाच्या क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या सन्माननीय पुरस्कारात नोबेल पुरस्कार हा सर्वश्रेष्ठ मानला जातो। 1901 या पुरस्कारास प्रारंभ झाला। हे पुरस्कार खालील 5 क्षेत्रांमध्ये अत्यंत लक्षणीय काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतात। त्यापैकी पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, वैद्यकीय संशोधन, साहित्य आणि जागतिक शांतता हे प्रमुख होत। अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे पुरस्कार अशा व्यक्तींना दिले जातात ज्यांचे संबंधित क्षेत्राच्या विकासात असणारे योगदान सर्वोत्कृष्ट असते। हे पुरस्कार देताना धर्म, जात वा राष्ट्रीयता यांचा कोणताही भेद केला जात नाही। नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी अर्ज देखील करावा लागत नाही। नोबेल निवड समिती उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे वैज्ञानिक, साहित्यिक आणि शांतीदूतांना पुरस्कारांसाठी निवडते आणि त्यांना सन्मानित करते। पुरस्काराच्या रूपात रोख रकमेखेरीज विजेत्यांना एक सुवर्णपदक आणि एक प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते। 1990 प्रत्येक पुरस्कार विजेत्याला $9,00,000 प्रदान करण्यात आले होते। अशा एखाद्या क्षेत्रात 2 वा अधिक विजेते घोषित केले गेले तर पुरस्काराची रक्कम त्यांच्यात समप्रमाणात विभागली जाते। स्वीडनमधील नोबेल संस्था अल्फ्रेड नोबेल यांचे आदर्श आणि त्यांच्या भावना योग्य रीतीने पुढे नेत आहे। ज्या उदात्त भावनेने नोबेल यांनी पुरस्काराची स्थापना केली तिला साजेशा पद्धतीने ही संस्था स्वीडनमध्ये पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करते। रसायनशास्त्रज्ञांनी आवर्त सारणीमध्ये म्हणजेच पिरियॉडिक टेबल मूलतत्वे 102 चे नाव नोबेलियम ठेवून या महान वैज्ञानिकाला आपली श्रद्धांजली वाहिली आहे। 1969 5 ऐवजी 6 क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानांसाठी हे पुरस्कार दिले जातात। स्वीडनच्या सेंट्रल बँकेने अर्थशास्त्रज्ञासारख्या नव्या क्षेत्रातील 6व्या पुरस्काराची सुरुवात केली आणि त्याला नोबेल पुरस्काराची उंची प्राप्त करून दिली। पदार्थ विज्ञान आणि रसायनशास्त्रात नोबेल पुरस्कार सुरू झाल्यानंतर स्वीडनच्या रॉयल विज्ञान अकॅडमीनं अर्थशास्त्राचे पुरस्कार सुरू केले। या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळवणाऱ्यांची निवड एका विशिष्ट पद्धतीनं करण्यात येते। वैद्यकीय शास्त्रासाठी नोबेल पुरस्कार विजेत्याची निवड केरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या नोबल असेंब्लीद्वारा केली जाते। साहित्याच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची निवड स्टॉकहोममधील साहित्य अकादमीतर्फे केली जाते। नॉर्वेच्या संसदेनं एका नोबेल समितीची स्थापना केली आहे जी शांततेसाठी केल्या गेलेल्या कामांकरिता पुरस्कार विजेत्यांची निवड करत असते। निवडले गेलेले सर्व पुरस्कार विजेते दरवर्षी 10 डिसेंबरला अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी एका शानदार सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी स्टॉकहोम येथे एकत्र येतात।
रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार मिळवलेले पहिले भारतीय होते। त्यांना 1913 मध्ये साहित्यासाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। इसवी सन 1930 मध्ये सर सी व्ही रमन यांना पदार्थ विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाकरिता हा पुरस्कार देण्यात आला। त्यानंतर अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रात राहणारे मूळ भारतीय वंशाचे डॉक्टर हरगोविंद खुराना यांना इसवी सन 1968 साली जीवशास्त्र आणि वैद्यकातील योगदानांकरिता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। मूळ भारतीय असणारे आणि अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारलेले डॉक्टर एस चंद्रशेखर यांना पदार्थ विज्ञानासाठी इसवी सन 1983 मध्ये हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। सेंट ऑफ गटर्स म्हटल्या जाणाऱ्या भारतात महान कार्य केलेल्या मदर तेरेसा यांना शांततेसाठी नोबल पारितोषिक प्रदान केले गेले आहे। त्यांनी कोलकातामधील अनाथ आणि हीन दीन लोकांसाठी कार्य केलं होतं। इसवी सन 1998 मध्ये लंडन इथं स्थायिक असलेले भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रासाठी हा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे। घातक अशा डायनामाइट्सचा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेल यांनी या विनाशक द्रव्याचा होणारा दुरुपयोग पाहिला आणि प्रायश्चित म्हणून मृत्यूपत्रात आपली संपत्ती मानवजातीचे कल्याण करणाऱ्यांना पुरस्काराद्वारे दिली जाईल अशी व्यवस्था केली।